यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणी राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्रीमध्ये 13 कोटी 37 लाख रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. 26 कोटी 32 लाख रुपयांची मागणी असलेला कारखाना नाममात्र दरात विकल्याचा आरोपही होतोय. 12 जानेवारी 2024 या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. प्राजक्त तनपुरे यांना कोर्टात हजर राहण्याचं समन्सही बजावण्यात आलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.